हॅलो गाईज, अनिता नाईक हिअर. डू नो अबाउट KVP, दॅट इज अ किसान विकास पत्र. आता किसान विकास पत्र ही एक पोस्ट ऑफिसची स्कीम आहे. आता किसान म्हणजे काय? आता तुम्हाला सर्वांना वाटेल ना, किसान म्हणजे किसान लोकच, म्हणजे शेतकरीच लोकच या स्कीम मध्ये पैसे गुंतवून शकतात असं नाहीये. ते पहिले होतं 2-3 वर्ष, नंतर ते आता कोणीही ओपन करू शकतं किसान विकास पत्रामध्ये. आता कोणीही म्हणजे कोण, पहिले आपण बघूया इंटरेस्ट रेट म्हणजे काय. इंटरेस्ट रेट कोण ओपन करू शकतं, त्याचे फायदे काय, टॅक्स बेनिफिट काय, हे सगळं आपण एका सगळं बघणार आहोत. प्री बॅचलर क्लोजर सगळं आपण माहिती बघणार आहोत. पहिले आपण किसान विकास पत्र त्याचं इंटरेस्ट रेट काय. इंटरेस्ट रेट आहे सध्या आहे 6.9. आता किसान विकास पत्र कशासाठी फेमस आहे आधीपासून, म्हणजे 5 वर्षात डबल अमाऊंट. तुम्ही लहानपणी ऐकलं असेल 5 वर्षात काहीतरी स्कीम मध्ये गुंतल्यावर डबल होतं, तेच म्हणजे किसान विकास पत्र. आता किसान विकास पत्रामध्ये तुम्ही अमाऊंट कुठली म्हणजे एक रक्कम तुम्ही गुंतवली तर ती 5 वर्षांनी, पूर्वीच्या काळी जेव्हा इंटरेस्ट रेट हायर रेट होता तेव्हा ती दुप्पट व्हायची. नंतर 6 वर्ष लागली, 7 वर्ष, 8 वर्ष, आता जवळजवळ आता इंटरेस्ट रेट आहे 6.9. त्यामुळे आपल्याला जसा इंटरेस्ट रेट कमी, तर आपल्याला अवधी वाढला आहे दुप्पट होण्याचा. पहिले इंटरेस्ट रेट जास्त होता तेव्हा अवधी कमी होता, आता 6.9% असले लगभग 7% आहे. त्यामुळे तो 10 इयर्स 4 मंथ लागतात आपल्याला, म्हणजे 124 मंथ लागतात त्या दुप्पट होण्यासाठी. हा मोठा बेनिफिट आहे आणि आपल्याला एक सेव्हिंग अॅटिट्यूड लागते, म्हणजे सेव्हिंग करण्याची एक लागते. आता मी एक सजेस्ट करेन, जर तुम्हाला मुलं असतील किंवा तर तुम्ही दरवर्षी त्यांच्या नावावर बर्थडे, आता दरवर्षी तर बर्थडे येतो, तर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही किसान विकास पत्र एक एक काढू शकतात. आता समजा तुम्ही 25,000 मिनिमम, तुम्ही 1,000 पासून मॅक्सिमम किती गुंतवू शकतात. समजा तुम्ही 25,000 काढलं, 2 मुलं असतील, 25,000 काढलं त्यांच्या हरेक बर्थडेला, तर तुम्हाला 10 वर्षांनी, म्हणजे त्यांच्या, आता तुमचा मुलगा जर 10 वर्षाचा असेल, 20 वर्षापासून ते म्हणजे त्याला गुंतवत राहिलं, किती म्हणजे 5 वर्ष गुंतवलं किंवा 10 वर्ष गुंतवलं, तर पुढे त्याच्या शिक्षणाचा खर्च किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला पॉकेट मनी मिळू शकतो, म्हणजे दुप्पट. म्हणजे तसं तुम्ही आता 10 वर्ष समजा गुंतवलं, तो आता मुलगा 8 वर्षाचा आहे, 8 वर्षापासून तुम्ही समजा 18 वर्षापर्यंत गुंतवलं, तर त्याला 28 वयापर्यंत त्याला तेवढी दुप्पट रक्कम दरवर्षी त्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. किंवा आपल्या अकाउंटवर तुम्ही गुंतवू शकतात. म्हणजे तुम्हाला 10,000 रुपये गुंतवले तर 10 वर्षांनी ते 20,000 होणार आहे, 50,000 गुंतवले तर 1,00,000 होणार आहे, 5,00,000 गुंतवले तर 10,00,000 होणार आहे, 10,00,000 गुंतवले 20,00,000. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेटर वापरायची गरज नाही. आता NPS मध्ये किंवा बाकीच्या सगळ्या स्कीम मध्ये किंवा होम लोन सगळ्यामध्ये एक कॅल्क्युलेटर असतो, होम लोन कॅल्क्युलेटर किंवा NSC कॅल्क्युलेटर, म्हणजे कॅल्क्युलेटर असतं. तसं कॅल्क्युलेटर वापरायची गरज नाही, ते एवढ्या मंथ नंतर ते दुप्पट होतं. त्यामुळे ही स्कीम एकदम चांगली आहे असं मी सांगेन. आता ह्या स्कीम मध्ये आता इंटरेस्ट रेट झाला. आता सेकंड म्हणजे काय, कोण ओपन करू शकतं. आता सिंगल अकाउंट होल्डर ओपन करू शकतात, जॉईंट अकाउंट होल्डर मॅक्झिमम तुम्ही 3 ओपन करू शकतात. नंतर त्याच्यामध्ये मिनिमम एज 10 आहे. मायनर पण ओपन करू शकतात, पण गार्डियनच्या, तुम्ही गार्डियन म्हणून मायनर पण ओपन करू शकतात. आता कोण ओपन नाही करू शकत, म्हणजे जे NR आहे, नंतर HUI, ते ओपन करू शकत नाही हे अकाउंट, ते ओपन करू शकत नाही. नारे लोक ते अकाउंट ओपन करू शकत नाही. ट्रस्ट लोक ओपन करू शकतात. ते हे झालं ओपन करायचं, कोण ओपन करू शकतं. इंटरेस्ट रेट झाला. आता आपण बघणार आहोत, आता तुम्ही हे कुठे ओपन करू शकतो, तर ते आपण बँक पोस्ट ऑफिसमध्ये तर ते ओपन करू शकतं. ही पोस्ट ऑफिस पहिली स्कीम होती. आता आपण ऑथोराइज बँकेमध्ये पण ते ओपन करू शकतो, तर ते ऑथोराइज बँकांमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये आपण ओपन करू शकतो, ऑनलाईन पण ओपन करू शकतो. आता हे ऑनलाईन ओपन करण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतात, तर तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ लागेल,
तो कुठलाही तुम्ही सबमिट करू शकता आणि एक ऍड्रेस प्रूफ लागेल. म्हणजे मी सांगेन पासपोर्ट नाही आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर सर्वांकडे असतंच, ते बेस्ट सबमिट केलं तर तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ पण होईल, त्याच्याबरोबर ऍड्रेस प्रूफ पण तुम्हाला होईल. तर ते दोन गोष्टी लागतात. म्हणजे तुम्ही आयडेंटिटी प्रूफ म्हणजे जे असेल ते सबमिट करू शकतात, त्याचे झेरॉक्स कॉपी तुम्ही सेल्फ अटेस्टेड करून सबमिट करू शकतात, दोन फोटो कॉपी लागतात ते सबमिट करू शकतात. लास्टला एक कॉलम असतो नॉमिनीचा, तर नॉमिनी तुम्हाला भरावा लागतो, कोण कोणाचं नाव असेल ते तुम्हाला नॉमिनी तिथे लिहायला लागतो, असं तो फॉर्म भरून दे सबमिट करायला लागतो. आणि ते पहिले सर्टिफिकेट द्यायचे, सर्टिफिकेट मिळायचं. आता काय मिळतं, त्याचं सर्टिफिकेट न मिळता पासबुक देतात ते तुम्हाला. मी गेल्या वेळी जे एनएससी सर्टिफिकेट हे पासबुक दाखवलं तसं ते पासबुक देतात ते तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही 1,00,000 रुपये या वर्षी भरले तर तुम्हाला ते पासबुक देणार, त्याच्यावर सगळं अकाउंट नंबर देणार, किती वर्षांनी ह्या डेटला तुमची एवढी एवढी फिक्स गॅरंटेड इन्कम केवढी होईल. 2,00,000च होणार, 1,00,000 आणि 2,00,000 होणार, तर ह्या डेटला तुम्हाला 2,00,000च मिळणार. म्हणजे जरी तुमचं इंटरेस्ट रेट कमी झाला तरी तुमची जर आज जर 6.9 असेल तर 6.9च मिळणार. आणि इंटरेस्ट रेट हा 3-3 महिन्यांनी चेंज होतो, परंतु जर तुम्हाला वाढला तरी तुम्हाला तेवढीच अकाउंट मिळणार, कमी झाला तरी तेव्हा काही फरक नाही पडणार. त्यामुळे मी सांगेन दरवर्षी थोडी थोडी अमाऊंट, दरवर्षी एक तरी केव्हीपी काढा, म्हणजे किसान विकास पत्र काढा. म्हणजे 10-10 वर्षांनी तुम्हाला जर तुम्ही आता 40 इयर्स असेल तर 50 इयर्स नंतर किंवा त्यानंतर तुम्हाला ती अमाऊंट दुप्पट मिळेल. म्हणजे 1,00,000 दरवर्षी गुंतवले तर तुम्हाला 2-2,00,000 मिळत जाईल, 10 वर्ष गुंतवले तर 2,00,000 तुम्हाला मिळत जाईल, किंवा तुम्ही 15 वर्ष गुंतवले तर त्याच्या 15 इयर्स नंतर तुम्हाला तेवढे पैसे मिळत जातील. 10-10 वर्षांनंतर आज गुंतवले तर त्याच्या 10 वर्षांनी तुम्हाला दुप्पट मिळत जाईल, म्हणजे एक लमसम अमाऊंट मिळत जाईल. आणि ती तुम्ही ऍज अ पेन्शन म्हणून पण वापरू शकतात. जर स्टुडंट असतील तर त्यांच्या एज्युकेशन खर्चासाठी किंवा पॉकेट मनीसाठी सुद्धा वापरू शकतील. त्यामुळे एक गुंतवणुकीचं म्हणजे आतापासून इन्व्हेस्टमेंट करायचं कळ, म्हणजे आता हे न्यू जनरेशन आहे ते कसं असतं इन्व्हेस्टमेंट करायचं त्यांना हे नसतं, कल नसतो, तर आतापासून त्यांच्या मनावर बिंबवलं की थोडी थोडी रक्कम इन्व्हेस्ट करायला, त्यांना ह्या स्कीम तुम्हाला समजावून सांगितल्या तर ते इन्व्हेस्टमेंट करायला लागतील. हे झालं इंटरेस्ट रेट. मग तर कोण ओपन करू शकतं की नंतर, म्हणजे हू कॅन ओपन आणि तुम्ही कुठे ओपन करू शकता ते सांगितलं. नंतर काय काय लागतं डॉक्युमेंट ते सांगितले मी. नंतर तुम्हाला प्री मॅच्युअर क्लोजर, तर प्री मॅच्युअर क्लोजर तुम्ही कधी करू शकता. आता 10 वर्ष 4 महिन्याचा अवधी आहे, त्यानंतरच ते मॅच्युअर होणार आहे अमाऊंट. मग तर प्री मॅच्युअर क्लोजर तुम्ही ह्याचा लॉकिंग पिरियड आहे 2.5 वर्षाचा, म्हणजे 2 इयर्स 6 मंथचा, तर 2 इयर्स 6 मंथ नंतर तुम्ही क्लोज करू शकतात. जे बँक जे इंटरेस्ट रेट प्रिन्सिपल अमाऊंट सकट तुम्हाला ते मिळू शकतं, हा त्याचा लॉक इन पिरियड आहे. आणि प्री मॅच्युअर क्लोजर झालं. नंतर लोन मिळतं की नाही, आता लोन जर लोन मिळतं परंतु ही एनईपी म्हणजे किसान विकास पत्र जी त्याचं जे पासबुक आहे ते तुम्हाला मॉर्गेज करायला लागतं, ते बँक ठेवून घेते किंवा पोस्ट ऑफिस ठेवून घेते आणि त्याच्यावर काही पर्सेंट 80-90% काय असेल ते तुम्हाला लोन देईल. आणि ते लोन तुमचं 10 वर्षांनी किंवा आता 5 वर्ष राहिली आहे आणि तुम्ही लोन काढलं तर तुम्हाला अजून 10 वर्षासाठी लोन नाही देणार, जेवढं 5 वर्षासाठी आहे त्याच्या कमी कालावधीसाठी तुम्हाला लोन मिळू शकतं. म्हणजे लोनची पण फॅसिलिटी आहे, हा एक फायदा आहे. बट राहिलं टॅक्स बेनिफिट, तर त्याचा डिसएडव्हान्टेज आहे की आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळत नाही. 10 वर्षानंतर जी रक्कम असेल प्रिन्सिपल सकट, जी इन्कम असेल म्हणजे जी इंटरेस्ट आपल्याला जो मिळेल, आपल्याला म्हणजे 1,00,000 जो इंटरेस्ट मिळेल, 1,00,000वर 1,00,000 जो इंटरेस्ट मिळेल ते आपल्या तेव्हा जो इन्कम असेल त्याच्यामध्ये त्या फायनान्शियल इयरमध्ये तो ऍड होऊन तो जर त्या स्लॅबमध्ये जर येत असेल, आपल्या ज्या स्लॅबमध्ये येत असेल तर त्याच्यावर आपल्याला टॅक्स द्यावा लागेल. तो एक थोडा डिसएडव्हान्टेज आहे, टॅक्स फक्त द्यावा लागेल, बाकी सगळे फायदेच आहेत.
जर तुम्ही स्लॅब मध्ये त्या येत नसाल तर तुम्हाला फायदा सर टॅक्स लागणार नाही. त्यामुळे ही स्कीम तर नक्कीच चांगली आहे असं मी सांगेन. तसंच मी सांगेन की प्री मॅच्युअर क्लोजर झालं नंतर आता तुम्ही हा एक राहिलं मिनिमम किती गुंतवू शकतात आणि मॅक्सिमम किती गुंतवतात. मिनिमम तुम्ही 1000 गुंतवू शकतात आणि मॅक्सिमम तुम्ही कितीही गुंतवू शकतात कारण तुम्हाला नंतर त्याच्यावर टॅक्स येणार आहे. जे 80cc असतं तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये 1.5 लाखच टाकू शकता. ज्याच्यामुळे टॅक्स बेनिफिट असतं त्याच्यामध्ये वर्षाला तुम्ही 1.5 लाखच इन्व्हेस्ट करू शकता. पण ह्याच्यामुळे टॅक्स बेनिफिट नाहीये त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम किती गुंतवू शकतात आणि मिनिमम 1000 गुंतवून हे आपण चालू करू शकतो. ते किती पण दिवसाला आपण काढू शकतो, महिन्याला आपण काढू शकतो आणि किती पण तुम्ही किसान विकास पत्र काढू शकतात आणि त्याचे 10 वर्षांनी असं दर महिन्याला पण त्याचे फायदे मिळू शकतात. अशा तऱ्हेने एक प्रकारचं पेन्शन पण मिळू शकेल असं मी सांगेन. आणि एक इन्व्हेस्टमेंट करायचं थोडं 1000 रुपये तर नक्कीच आपल्याकडे असतात तर तुम्ही दर महिन्याला किंवा वर्षाला मी जनरली सजेस्ट करेन की वर्षाला तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता त्याच्यामध्ये. तसंच मी हे सांगेन आता त्याच्यामध्ये कोण कोण आता हा ट्रान्सफर होतं की नाही. आता तुम्ही एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये तुमची बदली झाली तर ते नक्कीच ट्रान्सफर होतं कारण अकाउंट नंबर सेम राहतो. कोणी कुठल्याही कुठेही गेला तरी पोस्ट ऑफिस मध्ये ट्रान्सफर होऊ शकतं. हे झालं प्री मॅच्युअर क्लोजर झालं, लॉकिंग पिरियड झाला, लोन झालं, नंतर तुम्ही कॅश किंवा चेकमध्ये ते भरू शकता. म्हणजे आणि तुम्ही तिथे म्हणजे जे असेल अवेलेबल त्याच्यामध्ये भरू शकतात आणि नंतर तुम्हाला पासबुक दिलं जातं. हे झाले ते. नंतर तुम्हाला असं सांग हे सर्व झालं आणि ही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कीम आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने दिलेली स्कीम आहे म्हणजे हे फिक्स इन्कम आहे आपल्याला. एवढ्या वर्षांनी त्याची दुप्पट डबलच मिळणार आहे. हे गॅरंटेड इन्कम आहे हा त्याचा मेन फायदा आहे आणि डबल होणार आहे हे आपल्याला आधीच माहिती आहे. रिक्स फ्री आहे, टोटली रिक्स फ्री आहे, डबल होते अमाऊंट. त्यामुळे मी नक्कीच सांगेन याच्यामध्ये गुंतवा. अजून काही माहिती मिळाली तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. अजून काही पोस्ट ऑफिसच्या किंवा बँकेच्या स्कीम असतील किंवा काही असतील ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. बाय.